त्याच्या तीन वाक्य मला सांगायची आहेत की जी लिहिलेली नाही आहेत. त्याच्यात एक म्हणजे मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पण दुर्दैवाने वायरिंगचं काम विधान भवनचं चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही. म्हणजे तुम्हाला पुढची पागडी येण्याच्या आधीच सांगितलं गृहमंत्री सभागृहात आहे. महोदया मध्यंतरी मागाशी सभागृहामध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते महोदयांनी माननीय मंत्री महोदय दादा भुसे साहेब आणि सन्माननीय विधानसभा सदस्य श्री महेंद्रजी थोरवे यांच्या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आणि मला असं समजलं की आपण म्हटलात की माहिती घेते या संदर्भातली, तर या प्रश्नासंदर्भात गैरसमज राहू नये, वस्तुस्थिती समोर यावी याच्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे. सन्माननीय सभापती महोदया, माननीय सदस्य विधानसभा सदस्य श्री थोरवे साहेब आणि माननीय मंत्री महोदय श्री भुसे साहेब यांच्यामध्ये केवळ चर्चा सुरू होती आणि चर्चा करताना थोडासा आवाज वाढला एवढंच काय ते घडलं. खालच्या सभागृहात माननीय दादा भुसे साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आवश्यकता भासली तर तुम्ही सगळं सीसीटीव्ही फुटेज बघा, आमच्यात कुठेही वाद झाला नाही, आम्ही कुणीही एकमेकाच्या अंगावर धावून गेलो नाही आणि मी त्याचा साक्षीदार आहे, मी तिथं होतो. त्यामुळं फक्त एकमेकाचं बोलता बोलता थोडासा आवाज चढला, त्याच्यानंतर दोघांनाही घेऊन मी इनर लॉबीमध्ये गेलो, आम्ही एकत्र बसलो आणि नाही ही लॉबी इनर लॉबी आणि बाहेरची लॉबी आउटर लॉबी, बरोबर आहे ना? त्याच्यात काय म्हणजे वेगळं काय? कपिल पाटील साहेब, ही लॉबी कुठली आहे? आपली जी रेड कार्पेट आहे ती इनर लॉबी आहे आणि बाहेर आपण जातो ती आउटर लॉबी आहे. म्हणजे मी काय चुकीचा नाही शब्द प्रयोग केला? तर मी दोघांच्याशीही बोललो आणि त्यांचा गैरसमज दूर झालेला आहे. सन्माननीय मंत्री महोदयांनी याचा खाली सभागृहामध्ये सर्व वस्तुस्थिती सांगितलेली आहे. केवळ या सभागृहाचाही कुठं त्याच्या संदर्भातला गैरसमज असू नये. आणि आता आहे कसं सभापती महोदया, की केवळ आता असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि मग शिवसेनेमध्येच आमदारांच्या मंत्र्यांच्या मध्ये वाद आहेत अशा पद्धतीचं एक आभास निर्माण करण्याचं काम हे जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जातंय. आमदार महोदयांनी याचं स्पष्टीकरण माध्यमांच्या पुढे केलं, मंत्री महोदयांनी याचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं असं कुठलंही नाही, बोलता बोलता समजा थोडासा आवाज चढला तर त्याचा एवढा भाऊ करण्याची आवश्यकता नाही. असा कुठलाही काय प्रकार घडलेला नाही आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सर्व आमदार आम्ही एकत्र आहोत ते कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहोत आणि भविष्यातही एकत्र राहू, एवढा फक्त विरोधकांना मी विश्वास देऊ इच्छितो. धन्यवाद सभापती. ठीक आहे, पुढे जायचं का? काय बोलायचं? विचार. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्याकडे माहिती मागितली होती. त्यावेळेला आपण सांगितलं होतं की मी विधानमंडळाचे जे कोण अधिकारी आहेत त्यांना बोलवते आणि अहवाल मागवून आपल्याकडे देते. मंत्री महोदयांनी खुलासा केला, हरकत नाही, पण राजकीय भाषण आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतो करत, माहितीच मागत होतो. ही बातमी टीव्हीवर चालली होती इथे म्हणून त्यांनी मांडली होती. आता याच्यावरती भासवलं जात आहे, आम्ही फक्त आपल्याकडे माहिती मागितली होती, आम्ही काय त्याच्यावरती चर्चा केली नव्हती. चर्चाच करायची असेल तर याच्यासाठी एक अर्धा तास वेगळा ठेवा, काय काय चाललंय ते आम्ही सांगतो, मग आम्ही बोलतो काय बोलायचं ते. माझ्याकडे अहवाल आलेला आहे. वाढला काय हल्ली? आवाज वाढला की भीती वाटते, गोळ्यांचे आवाज ऐकू येतात, पोलीस स्टेशन ऐकू येतात, त्यामुळे लोक घाबरले, एवढाच त्याचा भाग आहे. नेमका कसा आवाज वाढला तेवढं जर सांगितलं मी बरं होईल. कपिल पाटील साहेबांना एवढंच मी सांगतो, तो गोळ्यांचा आवाज नव्हता, तो मुखातन येणारी वाणीचा आवाज होता, त्यामुळं असा गैरसमज बिलकुल करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, मी माझ्या माहितीतून सुद्धा अहवाल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती मी आपल्यासमोर सांगते आणि अधिक थोडी अतिरिक्त माहिती मी स्वतः घेतली. खरं तर एका सभागृहात काय झालं त्याच्याबद्दल विधान परिषदेत चर्चा होऊ शकत नाही, पण आपला एवढा अभ्यास आहे की ते आपण सगळ्यांनी मांडलं. तुमच्या मताचा मी आदर करते, मी पण म्हटलं काय हरकत नाही, चौकशी करून घेऊया त्याच्यामध्ये. परंतु सविनय सादर की म्हणजे मला सविनय म्हटलंय, आज दिनांक 1/3/24 रोजी 12:30 दरम्यान माननीय मंत्री श्री दादा भुसे साहेब व माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे हे विधानसभा सभागृह येथील लॉबीमध्ये चर्चा करत असताना प्रवेशद्वार क्रमांक 9 येथून बोलत बाहेर आले. मेन पोरच्या दिशेने जात असताना विधानसभा सभागृह प्रवेशद्वार क्रमांक 10 जवळील पॅसेजमध्ये त्यांच्या बोलण्याच्या आवाजाचा स्तर उंचावला. त्यावेळी तेथे माननीय मंत्री शंभूराजे देसाई साहेब आले. ते त्यांच्याशी बोलून माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे आणि माननीय श्री मंत्री शंभूराजे हे एका दिशेने निघून गेले व तेथून दादा भुसे साहेब पुढे निघून गेले. हा माझ्याकडे अहवाल आलेला आहे. त्याच्या तीन ऐका. थांबा परब साहेब. परब साहेब
परब साहेब मी पूर्ण करते, अहवाल पूर्ण करते. परब साहेब मी अहवाल पूर्ण, नाही नाही अहवाल माझा पूर्ण होते, माझा अहवाल पूर्ण होते. त्याच्या तीन वाक्य मला सांगायची आहेत, की जी लिहिलेली नाही आहेत. त्याच्यात एक म्हणजे मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, पण दुर्दैवाने वायरिंगचं काम विधानभवनचं चालू असल्यामुळे तिथला सीसीटीव्ही चालू नाही. म्हणजे तुम्हाला पुढची मागणी येण्याच्या आधीच सांगितलं गृहमंत्री सभागृहात आहेत. आणि दुसरं, चॅनेलवर अशी बातमी आली, खरं आहे त्याची चौकशी वगैरे कशी करायची आपण ठरवू, विशेष हक्क समिती आहे आपली, पण चॅनेलवर मी अशी पण बातमी पाहिली की दोघंही नंतर हसत हसत एकनाथ शिंदे साहेबांबरोबर निघून गेले, अशी पण बातमी चॅनेलवर पाहिली. आता कशावरती आक्षेप घ्यायचा, कशावर हक्कभंग घ्यायचा ते सभागृहांनी ठरवावं त्याच्यात. म्हणून मी साहेब बोला, हा माध्यमांना किमान विधानसभेतल्या घटनांच्या संदर्भात रिपोर्टिंग करताना अतिरंजित रिपोर्टिंग करू नये अशा प्रकारचे संकेत तरी मला वाटतं पीठासीन म्हणजे आपण उपसभापती आणि अध्यक्षांनी दिले पाहिजेत. कारण एक सँक्टिटी या सभागृहाला आहे, त्यामुळे इथलं रिपोर्टिंग हे वस्तुनिष्ठ झालं पाहिजे. संदर्भात आपण इथे ही डिजिटल यंत्रणा उभी केलेली आहे इथेच दिसतंय आम्हाला. आणि एखादी गोष्ट जर इकडे विधिमंडळाच्या आवारात होते कायदा सुव्यवस्थेचा, तर आपल्या निदर्शनास आणून देणं माझं काम आहे. त्यामुळे आपण खालच्या सभागृहाचा वरच्या सभागृहाचा काय विषय नाहीये. विषय कायदा सुव्यवस्था जर विधिमंडळात आमदारांच्या माध्यमातून खराब होत असेल आणि टीव्हीवरती दाखवतायत गुद्ध्यापर्यंत आले, आम्हाला वाटलं तर मारतायत की काय, म्हणून आम्ही अजून जवळ जाऊन बघितलं. पण नंतर कळलं की कॅमेरे, नंतर कळलं की सीसीटीव्ही बंद आहे म्हणून डायरेक्ट लाईव्ह नाहीये त्याचं. म्हणून म्हटलं की हा विषय फार सेन्सिटिव्ह, आपण खुलासा केलात, विषय संपला.